नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये। आज आपण पुन्हा एकदा बीजा घेऊन चाललेलो आहे मांडव्याला। मांडव्याला आज आपल्या जावयांचा आवडता सण म्हणजे धोंडा। धोंड्याच्या मनात आपल्याला सात्री भुवन बोलवलंय, आपण चाललोय मांडव्याला धोंड्यासाठी। तर आज आपल्या समोर कोण कोण आले? अक्का, सोनाली, अविता, गौरी, हे मांडव्याचे बाबा आहे। आम्ही चाललोय आता। तर आपले असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेजारच्या बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मित्रांनो, मी आता गाडी चालवत आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतोय। दोन्ही मित्रांनो, आपण आता मांडव्याच्या नदीवर पोहोचलेले आहोत। या मुळा नदीवर थोडा पाऊस सुरू झालाय, त्यामुळे थोडं पाणी चालू आहे। मुळा नदीला पाणी आलेलं आहे, आपल्याकडे पण पाऊस सुरू नाही। या मुळा नदी आपण संगमनेर तालुक्यात पारनेर तालुक्यात चाललेलो आहोत। खाली जाते नदी इकडे मुळा धरणाकडे। समोर आता आपण आता पारनेर तालुक्यामध्ये आलेलो आहोत। सासवाडीत पोहोचलो आम्ही। सासवाजरी गेले कपडे आणायला, कपडे आणायला गेले आम्हाला ते धोंड्याचे। सासरीचा बघला खेळत आहे। आमच्या सासूबाई जावयांसाठी धोंडी करून राहिले। एवढे सासू आहे बघा आपले, एक सासू ते दोन सासू धोंडे करून राहिले आमच्यासाठी। आला आलो सासूबाई, आम्हाला काय केलं जेवणासाठी जावयाला? काय काय केलं बोलते नाही सासा? हो मामी बोला, काय केलं? खायला काय केलं? धोंडे केले का? आता हे मिळून मिळून आमचे धोंडे म्हणजे काय घालतो म्हणते मिळून काय केलंय? काय आनंद मात्र मात्र कपडे आणले काय? तुम्हाला कपडे आणले आमचे आता मिळून बसले मिळून जेवू राहिले मिळून जेवाचे धोंडे जेवण इकडे मोठी मिळून बाई सासरवाडी सासरवाडी आणि मिळून लाद ती नवर देऊ कुठे तेव्हा आपलं कुठे आपला नवर देऊ कुठे? बघा बाबू गौरी परत बसले इथं घरासमोर असलेले ते सुंदर असं चाफ्याचं झाड आहे। परत चाफ्याची फुलं पण आलेली खाली इकडे उशे समोर तिकडे डोंगर इकडे आवटी वस्ती समोर वर एक समोर घर आहे इथे घाटक बनवले डोंगराला। तोंड घेऊन आली काय रे आणि तिथं काय करायचं खायचं बाकी साठ लोक कुठे साठ लोक हे धोंडा घातलाय टाटा मध्ये आपले किती रुपये मागा तुम्ही धोंडेचे? हजार रुपये। फोनपे आहे तुमचं? फोनपे फोनपे ट्रान्सफर करा नंबर नाही स्कॅनर लागेल मला स्कॅनर पण देते लगेच आणा लगेच जा घेऊन या। दहा रुपयाची किती द्यायची? हजार रुपये दहा एक बनी आधी पाहून घ्या धोंडा आहे तुम्ही एक तास बा जेवण होत एवढं म्हणत ते इकडे जा नाही बनला आहेत काही पैसे वैसे काय काय वाढ नको दहाला हजार किती हजार दहाला एवढं टाइम तू पण देते एवढं टाइम म्हणजे पैसे धर ना दे फोन पे नंबर दे फोन नाही माझे लवकर नाही ना पैसे फोन पे काय 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 हा धोंड आहे दहा रुपये निघली कोणाला पैसे लागत दोघी म्हणजे फोन हो नंबर सांग तो आला आणि कॅश येऊ काय देऊ ओ तुम्हाला कॅश लागले मला कॅशच लागत फोन कॅश नाही फोन पे मारा 98 22 78 16 18 नंबर मारा 98 22 78 कोणाला घ्यायची पैसे आपण थांबा कोणाला घ्यायची
पैसे कोण घ्यायचे हजार राहते मग फोनपे नंबर लागत जरा रोख नाही तर लवकर येले भेटायचे परत ऐ केचवाली दहा रुपये 100 झाले हो 10 100 झाली 10 लाख रुपये 10 रुपयाला 1000 रुपये लागत इकडे म्हणजे चल ना फोन पे नंबर सांगतो आला कॅच घेऊ का कॅच कसं देऊ कसं देऊ कॅच देऊ का लहानी मिवणी फाडूला दिले सोडून मग ती मला बोलता येत नाही मला बोलता येत नाही काय बोलायचं हिला बाई कॅच देऊ तुला कॅच का पैसे पैसे नाही घेत बोल ना फाडू कुठे फाडू नाही बोलले जेवायला एकटला बोलो बोल ना तोंड बोल कपडे आणाय गेले कधी कालपासून येऊन बसली तिथं बाई मला साडी आणून आपली सॉंग आणली मित्र ही म्हणजे आज आणली देव आज त्याला बाज आज आणला चारा सॉंग आणली तिथं एवढे बाकी दिवाळी झाला जावा यांचे का पुरी नसेच कळ ना ही मोठी पोर आहे म्हणलं येड तुम्हाला माहिती तरी लहान कांद वांग पटत म्हणते तिकडे येड इकडे कोणी अये जम्मू काश्मीर ची जम्मू काश्मीर तुम्हाला तोंड एवढे भेटतले अरे काय मात्र मात्र कुठे कपडे आणायचे का आम्हाला बघा मित्र बघा बसली खायला आमचा इतर सुद्धा गेला नाही पाहिलं तुम्ही व्हिडिओ मध्ये जाखून तू जाखून तू ए ते कोमला वाढ रे कोमला वाढा बघा कोमल घे तुला काय घ्यायचं असं 3-3-4 पोळ खाणं पोळ्या खाणं तब्येतील चांगलं नसतं कपडे कोणला घेतली कपडे कोणला घेत दावेल तुमच्या चौदा वडे जावायला पण आहे पुढे दाखव गोंड्याचे कपडे का वटकावून मित्र कसे कपडे साडी पण घेतली का तुम्हाला नाही मला नाही घेतली पावडाला घेतली पावडा म्हटलं मला साडी घालायची हा खडक वाडी पाहुणे उरायला घेतली खडक वाडीचे पाहुणे नाही वरून बीच पावडे त्यांनाच लागले खडक वाडीचे पण येऊन गेले कसा वाटला ड्रेस पाहून मित्रांनो नक्की सांगा पण बदल करून गेला आमचं सगळ्यांचं झालंय जेवण आता मिळून येईल भांडे घास घास म्हणलं भांडे पण बारकी ना माणूस कधी पण बारीकच माणसाला काम सांगतो बारक्या माणसाचं काम ते भांडे घासायचं ते मोठं चालले कोमल काय केलं काय केलं तिने काय केलं काय कुकर लहान माणसाचं काम होती बाई आमचं जेवण झालंय धोंडा पण झालं तुम्ही पाहिलं नाही जेवण केलंय माग आहे ती लहानी मिवणी जी आहे मोठी मिवणी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहण्याचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेजारच्या वेळेला करता भेटूया लवकर पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये लहान मिवणी पाहणं कशी बघते आणि या मोठ्या मिळणला पण तुम्ही बघणार आहात आपल्या वैष्णवी सिरीज मध्ये ते जे व्हिडिओ पण टाकणार होतो व्हिडिओ युट्यूबवर ते पण आवडतो तुम्ही नक्की बघा लहान मिवणी बघ कशी बघते खडकवाडीची मिवणी लहानी आता यांना गुजरायचं जम्मू काश्मीरला कुठून जाणार तुम्ही रेल्वे ना ते म्हणा काय घेतले कॅच देऊ कॅच कच देऊ 500 रुपये कच देऊ कच देऊ कॅश म्हण ना